ऑटोरिक्षा चालक हिताविरोधी धोरणाचा आक्षेप. भारतीय न्याय संहिता 2023 ही टंडन कायदा रद्द करा. रिक्षा चालक कृती समितीची मागणी. रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने आज एक अभिनव आंदोलन या सोलापूरच्या परिवहन कार्यालयात करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रिक्षा चालकाच्या हिताकरता करत असलेल्या मागण्याबाबत हे कार्यालय दुर्लक्ष करून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल, त्यांचं हिताचं रक्षण कसे होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन या ठिकाणी रिक्षा चालकाला आर्थिक भुर्दंडास भाग पाडण्याचं काम करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार करून जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे. आणि आमचा मागचा अनुभव पाहता या ठिकाणी एकही निर्णय हा रिक्षा चालकाच्या हिताचा घेतला गेलेला नाही आणि ह्या पद्धतीचे एक प्रकारचं ढोंग या ठिकाणी कार्यालयाकडून करण्यात येतात त्याचा आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे. त्याच पद्धतीनं नव्यानं तयार झालेल्या हिट अँड रन कायद्याअंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्याविरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उमटलेली आहे. त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनानं लवकरात लवकर हा कायदा मागं घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी ही शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे. एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क.